शहर की ताज़ा खबरें देखने के लिए इन बीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। तड़ीपार होने के बावजूद शहर में हथियार लेकर घूम रहे दो कुख्यात आरोपियों को पेट्रोलिंग के दौरान तहसील पुलिस ने गिरफ्तार किया। यह कार्रवाई पुलिस स्टेशन तहसील के वरिष्ठ पुलिस निरीक्षक जयेश भंडारकर के मार्गदर्शन में क्राइम डिटेक्शन स्क्वाड के पुलिस हवलदार प्रमोद शनिवारी ने की है, साथ ही पुलिस कर्मी भी साथ थे। जानकारी के अनुसार 5 अगस्त को पुलिस स्टेशन तहसील के पुलिसकर्मी राम मंदिर भूमि पूजन के उपलक्ष्य में बंदोबस्त में तैनात थे और पेट्रोलिंग कर रहे थे। इसी दौरान गोलीबार चौक के निकट पुलिस दल के सदस्य को गुप्त सूचना मिली कि कुख्यात अपराधी सतीश गौर अपने कुछ साथियों के साथ ज्योति नगर परिसर में सफेद रंग के टू व्हीलर में जा रहा है। पुलिस वालों ने पूछताछ और जांच करते वक्त यह पाया कि उनकी होंडा टू व्हीलर चोरी हो गई है। इसके अलावा दोनों के पास से चोरी के 4,000 रुपए, तलवार और गुप्ती भी बरामद की गई। अपराधियों के खिलाफ विविध धाराओं के तहत मामला दर्ज किया गया। पुलिस स्टेशन तहसील अंतर्गत कुख्यात आरोपी सतीश रतनलाल गौर याला नागपूर शहरातून आणि नागपूर जिल्ह्यातून तड़ीपार केले होते। काल आम्हाला खबर मिळाली की हा तड़ीपार इसम खदान भागात फिरत आहे। त्या खबरेची माहिती घेऊन आम्ही PSI वाघ आणि हेड कॉन्स्टेबल प्रमोद शनिवार यांना त्यांच्या पथकासह पाठवले असता एका पांढऱ्या रंगाच्या होंडा कंपनीच्या मोटरसायकलवर सतीश रतनलाल गौर आणि शाहरुख खान वल्द हनीफ खान हे नालसाहेब चौकात त्यांना मिळाले। त्यापैकी सतीश रतनलाल गौर याला नागपूर शहरातून आणि जिल्ह्यातून तडीपार केल्याने त्यांना पोलीस स्टेशनला आणले आणि त्यांची झडती घेतली असता त्यांच्या गाडीमध्ये आणि त्यांच्याजवळ एक तलवार, एक गुप्ती आणि खिशात 4,000 रुपये मिळाले। सदरचे आरोपी त्यांना नागपूर शहरात आणून जिल्ह्यातून तळीपार केले असताना त्यांना इथे येण्याचे कोणते कारण नव्हते म्हणून संशय वाढल्याने त्यांचे आम्ही त्यांना विचारपूस केली असता दिनांक 2 ऑगस्ट 2020 रोजी रात्री पाऊस असताना दादरापूर टिमकी येथील कुणाल युवराज निखाळे यांचं किराणा दुकान फुटलेलं होतं। त्या संदर्भात पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध नंबर 412/20 कलम 454/457/328 भादवी आहे। या गुन्ह्यात त्याने कबूल केले की सदरचा गुन्हा त्यांनीच केला दोघांनी मिळून आणि त्या गुन्ह्यातील चोरीस गेलेले पैसेसुद्धा आपण त्यांच्याकडून हस्तगत केलेले आहे। अशा प्रकारे आतापर्यंत आपण 44,400 रुपयाचा माल हस्तगत केलेला आहे। आणि मुख्य म्हणजे यातील जो तळीपार आरोपी आहे सतीश रतनलाल गौर हा सुमारे 5-6 महिन्यापूर्वी पोलीस स्टेशन लकडगंज येथे मस्कासात पुलावर जो खुनाचा गुन्हा दाखल झाला होता, मर्डर झाला होता, त्या संदर्भात पोलीस स्टेशन लकडगंज येथे अपराध नंबर 74/2020 कलम 302/334 नोंद आहे। त्या गुन्ह्यात तो घटनास्थळापासून फरार होता। आमची कारवाई झाल्यानंतर सदरचा आरोपी आम्ही पोलीस स्टेशन लकडगंज हँडओव्हर करू आणि ह्या तडीपार कालावधीमध्ये पुन्हा सदरच्या आरोपीने किती गुन्हे केले याचा शोध घेण्याकरता आम्ही विद्यमान कोर्टात त्यांचा पिसार घेतलेला आहे आणि अशाच प्रकारचे गुन्हे उघडकीस येतील अशी आम्हाला दाट शक्यता आहे। दोन्ही आरोपी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवर कुख्यात आहेत। चोरी, जबरी चोरी आणि दुखापतीचे अनेक गुन्हे त्यांच्यावर आहेत। त्याच्यामुळे नक्कीच एक मोठा गुन्ह्याला आम्ही प्रतिबंध केलेला आहे आणि जे काही गुन्हे घडले असतील ते सुद्धा उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे।